मंडप डेकोरेशन व्यावसायिकांनी पाळला काळा दिवस. परभणीत गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून यामध्ये सर्वात जास्त मंडप डेकोरेशन व्यावसायिक भरडले गेले आहेत. वर्षभरापासून व्यवसाय ठप्प असून प्रशासन मात्र जुनाट कायद्याच्या आधारे दंडेलशाही करत असल्याचा आरोप या व्यावसायिकांनी केला आहे. त्यामुळे आज 24 मार्च हा काळा दिवस म्हणून पाळला. यावेळी सदर व्यावसायिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासन तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवला. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानावर हे आंदोलन पार पडले. यावेळी कामगार नेते राजन क्षीरसागर, नॅशनल मंडप लाईट डेकोरेटर्स व साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद गफार सय्यद चांग, उपाध्यक्ष शंकरराव तोडकर, गोविंद अग्रवाल, इब्राहिम वायद, आनंद मकरन आदींसह व्यावसायिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान सिनेमागृहांना निर्बंध नाहीत, मात्र कार्यक्रमावर बंदी लावल्या जाते. प्रवासी बसेसला वाहतुकीसाठी परवानगी आहे, मात्र लग्न समारंभांना 50 ते 60 व्यक्तींच्या वर परवानगी दिल्या जात नाही. प्रशासनाच्या या तर्कविसंगत कार्यपद्धतीमुळे आणि दंडेलशाहीमुळे मंडप डेकोरेशन व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सिनेमागृहाच्या क्षमते एवढ्याच कार्यक्रमांना परवानगी द्यावी, लग्न सोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी उठवावी, तसेच सदर मंडप डेकोरेशन व्यवसायातील हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना दरमहा 12,000 रुपयांचा भत्ता द्यावा, बँका आणि फायनान्सच्या हप्त्यांना स्थगिती द्यावी, तसेच वीज बिल, दुकान भाडे, गोदाम भाडे याचे 6 महिन्यांची भाडे माफ करावी आदी मागण्या यावेळी सदर व्यावसायिकांनी लावून धरले. जमवलेले त्यामधून एक पैसा देखील हातावर पोट असलेल्या बँडवाले असतील, आचारी असतील, सेंटरिंगचं काम करणारे असतील, मंडपामध्ये हातावर पोट घेऊन काम करणारे लोक असतील, साऊंड सर्व्हिसमधले काम करणारे लोक असतील, एक पैसा देखील यांना कुठली भरपाई मिळालेली नाही. ज्या सरकारी अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग भरपूर चाललेला आहे, ज्यांचा पगार एक दिवसही खंडत नाही, त्यांना लॉकडाऊन वाटणं हे जास्त जवळचं वाटतं. पण हे लॉकडाऊनला पगार घ्यायचं बंद करा, मग कळेल तुम्हाला काय लॉकडाऊन आहे या ठिकाणी. आणि म्हणून जो काही आर्थिक हल्ला हातावर पोट असलेल्या लोकांवरती या सरकारनं उपचाराच्या नावाखाली जो लावलेला आहे त्याला आमचा या ठिकाणी विरोध आहे. आजच्या 24 मार्चच्या दिवशी लॉकडाऊनचं वर्षश्राद्ध म्हणून या ठिकाणी काळा दिवस आम्ही साजरा करत आहोत. यातून सरकारला इशारा देत आहोत. आज सगळी दुकानं बंद आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये काळ्या फिती लावून आमचे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी तरी देखील सर्व कोविडच्या मर्यादाचं पालन करून थोड्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे या ठिकाणी निदर्शनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. सरकारला इशारा देत आहोत की हे चुकीचं उरफाटं धोरण तात्काळ बंद करा. या कोरोनाच्या महामारीवर आमच्यासारख्या कलावंताला मरण्याची वेळ आलेली आहे. तर सरकाराला माझी विनंती आहे की एवढे 2 महिने आमच्या कलाकाराचे कमवण्याचे दिवस असतात, तर या कमवण्याच्या 2 महिन्याच्या नंतर तुम्ही लॉकडाऊन लावा की काय करायचं ते करा, पण आमचे हे 2 महिने आम्हाला आमच्या कामाला संधी द्या अशी मी सरकारला विनंती करतो. नाहीतर आम्ही सगळे मिळून इथं आत्मदहन करू या परभणीच्या कलेक्टर पुढं. आम्ही एवढी विनंती करतो, तुम्हाला कळकळीची सरकारला विनंती आहे की आमच्यासारख्या कलाकाराचं पोट मारू नका. कलाकार आहेत, तुम्ही आहेत, तुम्हाला नम्रतेची विनंती करतो की कलाकाराला वाचवा. कलाकार नाही वाचला तर आम्ही सगळे या 8 दिवसाच्या नंतर आम्हाला जर आलं नाही कलेक्टरकडून काही तर आम्ही 8 दिवसाच्या नंतर सगळेजण आत्मदहन करणार आहोत.